कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप महायुतीचे उम्मेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे. एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत शेका पक्ष महाविकास आघाडीचे बाळाराम पाटलांचा दारुण पराभव झाला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20,683 मते मिळाली तर बाळाराम पाटील 10,997 मते मिळवून पिछाडीवर राहिले. निकाल जाहीर होताच पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.